सो हेलो फ्रेंड्स चलिए स्टार्ट करेंगे हमारा टॉपिक हमने रेडॉक्स ऑलरेडी स्टार्ट किया था रिडक्शन ऑक्सीडेशन ऑलरेडी हो चुका है रिड्यूसिंग एजेंट क्या होता है ऑक्सीडाइजिंग एजेंट क्या होता है ये भी हमने देख लिया है चलिए अब स्टार्ट करेंगे हमने uh, कल की जो रिएक्शन थी उसी को आके कंटिन्यू करेंगे रेडॉक्स किस तरह से हमें एक्सप्लेन करना है सो so, चलिए कल की जो रिएक्शन थी वो ये थी कि एफ़ी प्लस एफ़ी के बाद हमने जो रिएक्शन लिया था वो था एफ uh, ई की रिएक्शन हमने जिसके साथ ली थी वो थी सी यू डापॉजिटिव कन्वर्टेड इन टू एफ ई डाइपॉजिटिव प्लस सी यू ये हमारी रिएक्शन थी कुछ इस तरह से और ये एक रेडॉक्स रिएक्शन है जो हमने कल देखा था चलिए देखते हैं वाइड इज कॉल्ड एज रेडॉक्स रिएक्शन वट इज़ द रीजन बिहाइंड इट देन इट इज कॉल्ड एज रेडॉक्स रिएक्शन सो रीजन इज वेरी इजी दे द ऑक्सीडेशन एंड रिडक्शन टेक्स प्लेस साइमल्टेनियसली यहां पे दोनों रिएक्शन हो रही है ऑक्सीडेशन भी हो रही है रिडक्शन भी हो रही है यदि मैं देखता हूं, तो यहां पे देखिए आयरन का कन्वर्शन आयरन में हो रहा है डायपोजेड इंटू एफिटिव क्लियर और सी यू डायपोजिटिव कन्वर्टेड इंटू सी यू ये भी क्लियर है है ना सो देखिए हमने देखा था कि भाई ऑक्सीडेशन स्टेट यदि इंक्रीज होती है तो उसे हम कहते हैं ऑक्सीडेशन क्लियर ऑक्सीडेशन स्टेट यदि बढ़ रही है इंक्रीज हो रही है तो इसे हम ऑक्सीडेशन ऑक्सीडेशन कहेंगे, क्योंकि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन की वजह से होता है, है ना? फॉर एग्जाम्पल में केवल Fe की रिएक्शन लिखना चाहूं तो Fe कन्वर्टेड इंटू एफिटिव एफी ने अपने दो इलेक्ट्रॉन का लॉस कर दिया और डायपॉजिटिव हो गया मतलब ये ये दो बाहर निकल गए इंटू एफिटिव कब होगा ये जब आयरन अपने दो इलेक्ट्रॉन को लॉस कर देगा मतलब ये देखिए इस एफी में से ये दो इलेक्ट्रॉन निकल के बाहर चले गए हैं क्लियर तभी एफी कन्वर्ट हो जाएगा एफी डायपोजिटिव में ठीक है मैंने मतलब एफ को मैंने सेपरेट लिख दिया है ये हमारी ऑक्सीडेशन की रिएक्शन है ये ऑक्सीडेशन की रिएक्शन है ना ऑक्सीडेशन रिएक्शन जिसमें एफी का ऑक्सीडेशन हो गया अब हमें कॉपर का रिडक्शन भी देखना है सेकेंड रिएक्शन कॉपर डायपोजिटिव इसके हम रिडक्शन करते हैं है ना? कॉपर डायपोजिटिव का कन्वर्शन हो रहा है देखिए कॉपर डायपोजिटिव का कन्वर्शन हो रहा है कॉपर न्यूट्रल में ये कब होगा जब ये कॉपर डायपोजिटिव देखिए दो पॉजिटिव चार्ज है यदि मैंने दो पॉजिटिव चार्ज को न्यूट्रल में कन्वर्ट करना है तो कॉपर डायपोजिटिव को दो इलेक्ट्रॉन की जरूरत पड़ेगी ये देखिए दो इलेक्ट्रॉन सो कॉपर डायपोजिटिव ने दो इलेक्ट्रॉन को गेन कर लिया और कॉपर में कन्वर्ट हो गया है देखिए डाई पॉजिटिव दो इलेक्ट्रॉन गेन कर रहा है और गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन है ना और इलेक्ट्रॉन गेन करने की वजह से ऑक्सीडेशन स्टेट डिक्रीज हो चुकी है डिक्रीज इन ऑक्सीडेशन स्टेट यहां आयरन ने दो इलेक्ट्रॉन का लॉस कर दिया है लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मतलब ऑक्सीडेशन और दो इलेक्ट्रॉन का लॉस करने की वजह से इसकी ऑक्सिडेशन स्टेट बढ गई है सो इंक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑक्सिडेशन देखील से प्लस टू और इंक्रीज क्यों हो रही है ऑक्सिडेशन स्टेट क्योंकि इसने दो इलेक्ट्रॉन का लॉस कर करिया वही कॉपर ने दो इलेक्ट्रॉन का गेन कर लिया तो मैंने जैसे बोला था अभी गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रिडक्शन सो या कॉपर डायपॉझिटिव्हचं इथे रिडक्शन झालेलं आहे कारण त्यांनी दोन इलेक्ट्रॉन गेन केला आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज कमी होत जातात सो so देख बघा डायपॉझिटिव्हचं कन्वर्शन मध्ये झालं आहे पॉझिटिव्ह म्हणजे दोन पॉझिटिव्ह चार्ज होते ते यांनी दोन इलेक्ट्रॉन घेतले तर एक पॉझिटिव्ह चार्जला बॅलेन्स एक इलेक्ट्रॉन करील दुसरा पॉझिटिव्ह चार्जला दुसरा इलेक्ट्रॉन करील आणि मध्ये कन्वर्ट झाला ठीक मग आता आयरनचं ऑक्सिडेशन झालं आणि कॉपर डायपॉझिटिव्हचं रिडक्शन झालं इज दॅट क्लिअर आणि मी हे काल बोललेलो की ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं तो बाजूच्याचं काय करतं रिडक्शन करतं सपोज याचं स्वतःच ऑक्सिडेशन होत आहे तर हा बाजूच्याच काय करणार रिडक्शन करणार सिंपल आहे म्हणजे हा झाला रिड्युसिंग एजंट जरी याचं स्वतःच आयरनचं स्वतःच ऑक्सिडेशन झालं बट इट ऍक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट रिड्युसिंग एजंट क्लिअर आहे बिकॉज आयरन का खुद का तो ऑक्सिडेशन हो रहा है लेकिन iron ने कॉपर का क्या किया है रिडक्शन किया है आप बोलोगे कैसा किया है? तो देखिए आयरन ने जो अपने दो इलेक्ट्रॉन रिलीज कर दिए थे वो दो इलेक्ट्रॉन किसके पास चले गए कॉपर डायपॉसिटी के पास यदि आयरन ये दो इलेक्ट्रॉन रिलीज ही नहीं करता तो कॉपर के पास दो इलेक्ट्रॉन जाते थे क्या कॉपरकडे दोन इलेक्ट्रॉन गेले असते का नसते गेले म्हणजे कॉपरचं रिडक्शन झालंच नसतं म्हणे म्हणून आयरन ऍक्ट आयरन रिस्पॉन्सिबल आहे कॉपर डायपॉझिटिव्हच्या रिडक्शनसाठी दॅट्स वाय आयरन ऍक्ट एज अ रिड्युसिंग एजंट इज दॅट क्लिअर कारण त्यांनी आपले इलेक्ट्रॉनचा लॉस केलेला आहे आणि मग कॉपर डायपॉझिटिव्हचं रिडक्शन झालेलं आहे त्यांनी स्वतःचं ऑक्सिडेशन केलं पण कॉपरचं काय केलं आहे रिडक्शन केलं दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग एजंट याच कारणामुळे आपण याला म्हणतो आहे रिड्युसिंग एजंट इज दॅट क्लिअर क्लिअर आहे सगळ्यांना आता इथे बघा कॉपर डायपॉझिटिव्हनी दोन इलेक्ट्रॉन गेन केले आणि कॉपर डायपॉझिटिव्हचं काय झालं रिडक्शन नो डाऊट लिहिलं आपण रिडक्शन पण हे दोन इलेक्ट्रॉन त्यांनी कोणाकडनं घेतले आहे हे दोन इलेक्ट्रॉन कोणाकडनं घेतलेले लक्षात घ्या हे दोन इलेक्ट्रॉन त्यांनी घेतलेले आहे आयरनकडनं म्हणजे जर आपण असंही म्हणू शकतो की जर कॉपर डायपॉझिटिव्हनी दोन इलेक्ट्रॉन गेनच नसते केले ठीक आहे गेनच नसते केले तर यातून दोन इलेक्ट्रॉन बाहेर गेले असते का हे मग वापस याच्याकडेच यावं लागलं असतं मग हे दोन इलेक्ट्रॉन कॉपरकडे येत आहे म्हणजे कॉपर डायपॉझिटिव्हनी स्वतःचं रिडक्शन करून दोन इलेक्ट्रॉनला गेन करून स्वतःचं रिडक्शन करून या आयरनचं काय केलं ऑक्सिडेशन केलं आहे कारण जर कॉपर डायपॉझिटिवनी दोन इलेक्ट्रॉन गेनच नसते केले तर याचं ऑक्सिडेशन झालंच नसतं म्हणून हेअर कॉपर डायपॉझिटिव्ह ॲक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजेंट कळलं का कॉपर डाय डायपॉझिटिव्ह ॲक्ट्याचं ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे मी तुम्हाला क्लिअर म्हणतो आहे की तुम्ही फक्त एवढं आयडेंटिफाय करा रेडॉक्स मध्ये की बाबा कोणाचं ऑक्सिडेशन होत आहे आणि कोणाचं रिडक्शन होत आहे आय रिपीट लक्षात घ्या खूप महत्त्वाचा पॉईंट सांगतो आहे मी कोणाचं ऑक्सिडेशन होत आहे आणि कोणाचं रिडक्शन होत आहे ज्याचं आय रिपीट रिएक्शनमध्ये ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे फॉर एक्झाम्पल आयरन आयरनचं ऑक्सिडेशन होत आहे तर आयरन ऍक्ट ॲज अ रिड्यूसिंग एजंट स्वतःचं ऑक्सिडेशन होत आहे पण हा दुसऱ्याचं काय करतोय रिडक्शन करतोय म्हणजे हा ऍक्ट होतो आहे ऍज अ रिड्युसिंग एजंट बघा आयरनचं स्वतःचं ऑक्सिडेशन झालं बट त्याने कॉपरचं रिडक्शन केलेलं आहे सो आयरन ऍक्ट ॲज अ रिड्यूसिंग एजंट कळलं ही गोष्ट ओके कॉपर पॉझिटिव्ह ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतं ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतं तो बाजूच्याचं काय करतं ऑक्सिडेशन करतं म्हणजे इट ॲक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट बघा कॉपर डायपॉसिटीवचं स्वतःचं रिडक्शन झालं पण तो ॲक्ट ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट क्लिअर आहे एंट्रसमध्ये त्याच्यावर बरेच प्रश्न विचारले जातात त्या एंट्रन्समध्ये बघूया आपण पण रेग्युलरमध्ये प्रश्न हेच विचारले जातील की आयडेंटिफाय ऑक्सिडंट अँड रिड्युटंट कोणाचा कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे बघा ऑक्सिडेशन ही प्रोसेस झाली आहे ऑक्सिडायझिंग एजंट हा वेगळा आहे हे कायम डोक्यात फिक्स ठेवा ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो रिड्युसिंग एजंट आहे मी परत सांगतो आहे ज्याचं ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो, तो रिड्युसिंग एजंट सेकंड पॉईंट ज्याचं रिडक्शन होत आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट ज्याचं रिडक्शन होत आहे तो ऑक्सिडायझिंग एजंट आणि ज्याचं ऑक्सिडेशन होत आहे तो रिड्यूसिंग एजंट कळलं का हे अपोजिट आहे एकमेकाच्या ठीक डन हा पॉईंट लक्षात ठेवा हो। ठीक आहे जर मी या दोन्ही रिएक्शनला कंबाईन करून रिएक्शन लिहित दोन्ही रिएक्शनला तर बघा हा इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साईडला आहे आता प्रोडक्ट अँड रिएक्टंट समजलो ना हा ऍरो ऍरोचा लेफ्ट हँड साईडला जो असला तो रिएक्टंट राईट हँड साइडला जो असला तो प्रोडक्ट मग हे दोन्ही एकामेकाच्या अपोजिट साईडला आहे बघा हा दोन इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साईडला हे दोन इलेक्ट्रॉन रिएक्टंट साईडला तर हे आपसात काय होतील कॅन्सल होतील बघा जे दोन स्ट्रक्चर जे एकाचा रिएक्टंट साइडला आणि दुसऱ्याचा प्रोडक्ट साईडला आहे ते आपसामध्ये कॅन्सल करायचे असतात बघा हे दोन इलेक्ट्रॉन प्रोडक्ट साईडला आहे आणि इथे दोन इलेक्ट्रॉन रिएक्टन साइडला मग दोन इलेक्ट्रॉन कॅन्सल केले मी कॅन्सल केलं तर रिएक्टन साइडला कोण उरलं ई प्लस कोण उरलं कॉपर एफ ई कॉपर डायपॉझिटिव्ह हे दोन्ही रिएक्टन साइडला आहे एफ ई डाय पॉझिटिव्ह प्लस कॉपर हे प्रोडक्ट साईडला आहे बघा ही रिएक्शन ही रिएक्शन सेम दिसते का म्हणजे मी या रेडॉक्स ऑक्सिडेशन ऑक्सिडेशनची रिएक्शन वेगळी लिहिली रिडक्शनची रिएक्शन वेगळी लिहिली हे आयरनच्या ऑक्सिडेशनची रिएक्शन आहे आणि हे कॉपर डायपॉझिटिव्हच्या रिडक्शनची रिएक्शन आहे म्हणजे आयरनचं ऑक्सिडेशन झालं हे कन्फर्म म्हणजे आयरन रिड्युसिंग एजंट झालं कॉपर डायपॉझिटिव्हचं रिडक्शन झालं हे कन्फर्म आहे म्हणजे कॉपर ऑक्सिडायझिंग एजंट झाला डन हे फिक्स डोक्यात ठेवा फक्त एक लाईन जे मी so, तुम्हाला नेहमी नेहमी सांगतोय परत एकदा सांगतोय ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो रिड्युसिंग एजंट असतं आणि ज्याचं रिडक्शन होतं स्वतःचं रिडक्शन होतं तो ऑक्सिडायझिंग एजंट असतं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट हे लक्षात ठेवा क्लिअर आहे सो तुम्हाला आता ऑक्सिडेशन म्हणजे काय रिडक्शन म्हणजे काय ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय रिड्युसिंग एजंट म्हणजे काय रिडॉक्स काय हे पॉईंट क्लिअर झालेलं आहे आता कसं ओळखणार की कोण ऑक्स कुठली रिएक्शन आपण म्हणू की रेडॉक्स आहे कोणाचं रिडक्शन होत आहे कोणाचं ऑक्सिडेशन होत आहे कोण रिड्युसिंग एजंट आहे कोण ऑक्सिडाइजिंग एजंट आहे कसं ओळखणार हे एक एक्झाम्पल देतो आहे मी त्याला आपण नंतर सॉल्व करूया एक एक्झाम्पल देतो आहे ठीक आहे सो आय थिंक हा पॉईंट क्लिअर झालेला असणार तुमचा ठीक आहे एक एक्झाम्पल घेऊया आपण बघा एक्झाम्पल मी तुम्हाला बुकमधलंच देतो आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवण्यासाठी बघा सीयूओ प्लस एन एच थ्री कन्वर्टेड इन टू यू प्लस एन टू यू प्लस एन टू प्लस एच टू आता माझा हा प्रश्न आहे ठीक आहे या दोन्ही रिएक्टंटपैकी कोणाचं ऑक्सिडेशन होतं आहे आणि कुणाचं रिडक्शन होत आहे पहिला प्रश्न किंवा कोण ऑक्सिडायझिंग एजंट आहे कोण रिड्युसिंग एजंट आहे बघा प्रश्न वेगळं वेगळा आहे कुणाचं ऑक्सिडेशन होत आहे आणि कुणाचं रिडक्शन होत आहे हा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे दोघांपैकी आणि रिड्युसिंग एजंट कोण आहे तर तुम्ही असं बघून नाही सांगू शकणार की कोणाचं ऑक्सिडेशन आहे कोणाचं रिडक्शन आहे रेडॉक्स रिएक्शन आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन किंवा ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला याच्यामधल्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट माहिती असली पाहिजे विदाउट ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही फाईंड आऊट करू शकत नाही कोणाचं ऑक्सिडेशन होत आहे आणि कोणाचं रिडक्शन होत आहे ठीक आहे म्हणजे रेडॉक्स रिएक्शन ओळखण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे हाऊ टू कॅल्क्युलेट अ ऑक्सिडेशन स्टेट ऑर कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट जर ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेटच नाही करता आली तर आपण नाही सांगू शकत सपोज ए एन बी दोन रिएक्टंट आहे इकडे सी प्लस डी फॉर्म होत आहे तर आपल्याला बघायचं आहे किंवा इथे ए प्लस आणि बी मायनस फॉर्म होता तर कसं आयडेंटिफाय करणार की च ऑक्सिडेशन होत आहे की च ए ऑक्सिडायझिंग एजंट आहे की बी ऑक्सिडाइजिंग एजंट आहे तर ए एची ऑक्सिडेशन स्टेट मी इथे कॅल्क्युलेट करणार बीची ऑक्सिडेशन स्टेट इथे कॅल्क्युलेट करणार जर रिएक्टंटमधला ए आणि प्रोडक्टमधला ए जर ऑक्सिडेशन स्टेट वाढताय बघा याची झिरो आहे याची प्लस वन आहे ऑक्सिडेशन स्टेट वाढताय म्हणजे याचं ऑक्सिडेशन झालं एचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे ए रिड्युसिंग एजंट आहे याचं ऑक्सिडेशन झालं ना म्हणजे रिड्युसिंग एजेंट आहे मग ऑक्सिडेशन झालं हे कसं काढलं आपण की त्याची ऑक्सिडेशन स्टेट रिएक्टंट पासून कडे जाताना वाढत आहे इनक्रीज होत आहे त्याच्या बेसिसवर आपल्याला कळलं की याचं ऑक्सिडेशन झालं आहे सेम बीचं काय झालं आहे बीचं काय झालं रिडक्शन झालं मग कसं आयडेंटिफाय करणार बघा बीकडे जाताना झिरो टू मायनस वन चाललाय म्हणजे बीचं काय झालं रिडक्शन झालंय आहे ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज झाली ना झिरोवरून मायनसमध्ये चालला आहे ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होतो आहे इट शोज दॅट की बीचं रिडक्शन झालेलं आहे बघा ठीक आहे सो ऑक्सिडेशन रिडक्शन ओळखण्यासाठी म्हणजे बीचं रिडक्शन होत आहे म्हणजे बी ॲक्ट ॲज अ ऑक्सिडाइझिंग एजंट ठीक आहे हे लक्षात ठेवा म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन ओळखण्यासाठी आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहिती असल्या पाहिजे तर आपण या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्याच्या पूर्वी एक दोन लेक्चरमध्ये आपण बघू की ऑक्सिडेशन स्टेट कसं कॅल्क्युलेट करत असतात लक्षात ठेवा ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी काही रूल्स असतात ज्याच्या बेसिसवर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे ठीक आहे मी वन बाय वन तुम्हाला रूल शिकवतोय आहे आणि लक्षात घ्या इट इज अ व्हेरी वेरी इम्पॉर्टंट पॉईंट बारावीस जर इलेक्ट्रोकेमिस्ट्री तुम्हाला सॉल्व करायचं आहे रेडॉक्स जर तुम्हाला सॉल्व करायचं आहे तर तुम्हाला माहीतच असलं पाहिजे की ऑक्सिडेशन स्टेट कसं काढायचं कॉर्डिनेट कंपाऊंडवाला जो चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री सहा मार्क जवळपास कवर करतं बारावीत कॉर्डिनेट केमिस्ट्री जवळपास पाच मार्क चार ते पाच मार्क कवर करतं म्हणजे दहा बारा मार्कांसाठी तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट हे खूप मस्ट आहे की तुम्हाला आलीच पाहिजे त्याच्याशिवाय हे दोन चॅप्टर शक्यच नाही आहे हे लक्षात घ्या चला तर ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय आहे द पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह चार्ज अपियर ऑन द ॲटम दॅट चार्ज इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन स्टेट कुठल्याही ॲटमवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काही अपियर होतो त्या चार्जला आपण म्हणतो आहे ऑक्सिडेशन स्टेट आता ऑक्सिडेशन स्टेट आयडेंटिफाय करण्यासाठी फाइंड आऊट करण्यासाठी आपण काय करणार आहे बघा ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आऊट करण्यासाठी मी तुम्हाला काही रूल्स सांगतो आहे व्हेरी फर्स्ट रूल जे डायटोमिक होमोडायटोमिक मॉलिक्यूल असतात होमो म्हणजे सारखे सारखे डायटोमिक म्हणजे दोन ॲटमवाले फॉर एक्झाम्पल एच टू एन टू ओ टू एफ टू सी एल टू बी आर टू एसेट 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 पण सल्फर आठ ॲटॉमिक स्टेटमध्ये असतं तर एसेट पण आला ठीक आहे किंवा मग आपण याचा वितरित कन्सिडर करू ओ टू बी आर टू आय टू ठीक आहे जे पण असे डायटॉमिक स्टेटमध्ये की एसेट राहील या सगळ्यांचं ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करायचं झिरो लक्षात ठेवा झिरो या सगळ्यांचं ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करायच्या झिरो ठीक आहे एच टूमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट झिरो एन टूमध्ये नायट्रोजनची झिरो एफ ओ टूमध्ये ऑक्सिजनची झिरो एफ टूमध्ये फ्लोरिनची झिरो सी एल टूमध्ये क्लोरिनची झिरो बी आर टूमध्ये ब्रोमिनची झिरो एस एटमध्ये सल्फरची झिरो आय टूमध्ये आय ची झिरो म्हणजे ही एलिमेंट आपण इथे लिहिलेले आहे सगळ्यांचे ऑक्सिडेशन स्टेट आपण किती कन्सिडर करणार आहे आपण त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करणार आहे झिरो हे कायमचं लक्षात ठेवा इट इज द फर्स्ट रूल टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट इथे पी फोर पण येऊ शकते पी फोर पी फोर फॉस्फरस नॅचरल ॲटॉमिक स्टेटमध्ये जो असतो ना नॅचरल स्टेट स्टेटमध्ये म्हणजे हे सगळे डायटमिक स्टेटमध्ये असतात हा आठ ॲटमिक स्टेटमध्ये असतं हा टेट्रा स्टेट स्टेटमध्ये असतं सो या सगळ्यांचे जे आपल्या नॅचरल ॲटॉमिक स्टेटमध्ये आहेत त्यांचं कन्सिडर करायचं झिरो नंतर न्यूट्रल एटम न्यूट्रल ॲटम म्हणजे सोडियम याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव आहे कॉपर ॲल्युमिनियम ठीक आहे एन नंतर इथे आपण घेऊ की। कोबाल्ट किंवा मग आयरन यांचा डोक्यावरना हो पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे आणि ज्यांच्या डोक्यावर पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह हो कुठलाच चार्ज नसतं त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट पण किती कन्सिडर करायच्या झिरो कन्सिडर करायचं आहे हे कायम लक्षात ठेवा इट इज द फर्स्ट रूल फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ ऑक्सिडेशन स्टेट नॅचरल ॲटम स्टेटमध्ये किंवा न्यूट्रल ॲटम यांचे ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज अँड ऑलवेज किती असतात झिरो असतात क्लिअर आहे हे सगळे हे हे या सगळे झिरोच्या झिरो ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतात ठीक हा पहिला पॉईंट क्लिअर झाला म्हणजे जर तुम्हाला कोणी न्यूट्रल दिसलं तर कन्सिडर करून घ्यायचं की तो झिरो आहे हे फ्री स्टेटमध्ये आहे ना हे कंबाईन स्टेटमध्ये नाही आहे हे फ्री स्टेटमध्ये आहे हां आता तुम्ही म्हणणार की एफ एफईमध्ये आयरन ऑक्सिजनसोबत कनेक्टेड आहे मग या आयरनची झिरोच राहणार सॉरी आयरन ऑक्सिजनसोबत जर कनेक्टेड आहे तर आयरनची झिरो राहणार नाही कळलं कारण आयरन कोणासोबत कनेक्टेड आहे ऑक्सिजनसोबत हां जर आयरन एकटाच असता तर शंभर टक्केची ऑक्सिडेशन स्टेट किती आली असती झिरो पण आयरन जर ऑक्सिजनसोबत किंवा आणखीन कुठल्या एलिमेंट एलिमेंटसोबत इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट सोबत जर बॉन्डेड असला तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट झिरो केल्या जाणार नाही जर तो इंडिव्हिज्युअल न्यूट्रल आयटम स्वतः प्रेझेंट आहे इंडिपेंडेंट ॲटॉमिक स्टेटमध्ये प्रेझेंट आहे हे ॲटॉमिक स्टेट झालं ही कंबाईन स्टेट झाली मॉलिक्युलर स्टेटमध्ये पण ही कुठली स्टेट आहे ॲटॉमिक स्टेट जेव्हा एखादा ॲटम इंडिव्हिज्युअल असतो स्वतः एकटाच असतो त्याला ॲटॉमिक स्टेट म्हणतात हे एकटे आहे हा एकटा आहे सॉरी इथे जर मी एफ लिहितो तर हा एकटा आहे पण एफिओ हो, इट इज कंबाईन स्टेट सो त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण झिरो कन्सिडर करणार नाही इट क्लिअर आहे हा पॉईंट क्लिअर झाला सगळ्यांना याच्यानंतर मी काही एलिमेंट आहेत ज्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला लिहून देतो आहे काही एलिमेंट काही मॉलिक्यूल काही आयन ज्यांचे ऑक्सिडेशन स्टेट मी तुम्हाला लिहून देतो आहे ते तुम्हाला लर्नच असल्या पाहिजे लर्न म्हणजे पाठच असल्या पाहिजे सगळ्यात पहिलं येतं त्यात ऑक्सिजन ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट मायनस टू असतं आता तुम्ही सर ओ टूची तर तुम्ही झिरो लिहिली होती हे मायनस टू कुठून आली अरे तर मित्रांनो ऑक्सिजन ऑक्सिजनसोबत कंबाईन असला तर त्याची झिरो लिहायची पण ऑक्सिजन जर सोबत कंबाईन असला तर या ऑक्सिजनची किती होणार मायनस टू लक्षात ठेवा ऑक्सिजनची ऑलवेज किती राहतं मायनस टू किती मायनस टू फक्त हा पॉईंट पण नोट करा फक्त जर ऑक्सिजन सोबत बॉन्ड मधला असला ऑक्सिजन मधला असला पर ऑक्साईड तेव्हाच त्याची ऑक्सिडेशन स्टेट मायनस वन घ्यायची जर ऑक्सिजन मध्ये असला किंवा जर आपण ऑक्सिजन ऑक्सिजनचं नोट डाऊन करतोय जसं की हायड्रोजन परॉक्साईड एच टू ओ टू हा हायड्रोजन परॉक्साईड आहे याला जर मी झूम करतोय तर एच ओ ओ एच तर बघा हा ऑक्सिजन ऑक्सिजन सोबत कंबाइन झालेला आहे तर याचा बॉन्ड काउंट केल्या जाणार नाही ऑक्सिजन सोबत कंबाउंड आहे तर याची मायनस वन होईल आणि या ऑक्सिजनची मायनस वन सो प्रत्येक ऑक्सिजनची पर ऑक्साईडमधल्या ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज मायनस राहतं मायनस वन राहतं हे लक्षात ठेवा मी जे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट सांगतो आहे ना बेटा हे मुखपाट असल्या पाहिजे तुम्हाला तरच तुम्हाला रेडॉक्स जमेल आणि हे होतं मला जर झालेलं आहे बाकीच्या स्टुडंटला जर झालेलं आहे तर हे तुम्हालाही होणार खूप काही कठीण नाही आहे म्हणून मी खूप स्लोली घेतो आहे हे फक्त उद्याला लर्न असले पाहिजे नॉर्मल ऑक्सिजन जर ऑक्सिजन ओ टूमध्ये असला तर झिरो मध्ये असला तर मायनस वन बाकी कोणाही सोबत असला तर मायनस टू कोणाही सोबत असला तर मायनस टू हे कायम लक्षात ठेवायचं फक्त मध्ये मायनस वन राहतं डायटॉमिक स्टेटमध्ये झिरो राहतं आणि बाकी सगळ्यांसोबत मायनस टू असतं मायनस टू फॉर एक्झाम्पल एफ सोबत आहे तर ऑक्सिजनची मायनस टू ठीक आहे ऑक्सिजन मायनस टू हे काही एलिमेंट आहे ज्यांचं मी सांगतोय ते कायम लक्षातच ठेवायचं आहे तुम्हाला मायनस टू दुसरा फ्लोरिन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन या सगळ्यांच्या डोक्यावर मायनस वन असतं म्हणजे या सगळ्यांची किती असतं मायनस वन या सगळ्यांची ऑक्सिड हां एफ टू असला तर झिरो सी एल टू असला तर झिरो ओ टू अस बी आर टू असला तर झिरो पण त्याला सोडून जर बाकी कोणाती असला तर मायनस वन ऑलवेज मायनस वन जर सपोज एन एसी एलमध्ये आहे तर एन एसी एलमधला सी ची किती येईल मायनस वन के सी एल आहे तर के सी एल मधलं सी एल ची मायनस वन सी एल बाकी कोणाही सोबत लागू मायनस वनच राहील फक्त सी एल सी एल कंबाईन झाले तर झिरोन जाईल तो हां सारख्या आयटम जर आपसात कनेक्टेड असले तर झिरो पण दुसरा कोणाही सोबत लागलेला असला तर हॅलोजन फ्लोरीन क्लोरीन ग्रोमिनायडिन प्रत्येकाची मायनस वन हे लक्षात ठेवा तिसरा जर ओ OH एच असला ओ एच OH, हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणतात त्याला हायड्रॉक्सी हायड्रॉक्सी ग्रुप याची राहते मायनस वन हायड्रॉक्सी ग्रुपची पण मायनस वन पूर्ण एक सोबत नहीं देता, के देता है कहीं मोजके एलिमेंट देते हैं उद्या बाकी एलिमेंट पहना है अपन भरपूर सारे एलिमेंट है जैसे अपने लक्ष्य है है ना ऑक्सीजन की माइनस टू फ्लोरिन क्लोरिन ब्रोमीन आयोडीन माइनस वन ओ एच माइनस मैनस वन हाइड्रॉक्सिल ग्रुप अल्कोहलिक ग्रुप जैसे मन तो हाइड्रॉक्सिल ग्रुप तो पे माइनस वन चौथा सल्फेट एच टू एसओ फोर सल्फेट आता ना सल्फेट यहाँ पर माइनस टू आता सल्फेट जी कि मैनस टू सल्फेट एसो फोर सल्फेट एस यू एल पी एच ए टी सल्फेट मायनस टू ठीक आहे हे पाठ ठेवायची जर मी झेड एन फोर फोरमध्ये विचार करतो आहे तर झेड एन फोर फोरमधले एसओ फोर ची येईल मायनस टू हे कायम डोक्यात ठेवा मायनस टू ठीक आहे सल्फेटची किती येईल मायनस टू पाचवा सीओ थ्री कार्बोनेट कार्बोनेटची पण मायनस टू फॉर एक्झाम्पल सी ए सीओ थ्री कॅल्शियम कार्बोनेट uh, माहिती आहे ना कॅल्शियम कार्बोनेट याच्यामधल्या सीओ थ्रीची येतं मायनस टू हे लक्षात ठेवा सीओ ची किती येतं मायनस टू सो आज मी हे पाचच एलिमेंट देतो आहे पाच ऑक्सिजनची मायनस टू हॅलोजन त्या फ्लोरीन ब्रोमिन आयोडीन क्लोरीन सगळे झाले त्याची मायनस वन हायड्रॉक्सिन मायनस वन सल्फेट मायनस टू कार्बोनेट मायनस टू आता बाकीचे आणखीन पुढे आपण बघणार आहे पण पहिले एवढे लर्न करा हे लर्न असलेच पाहिजे उद्याला बाकीचे उद्या आणखीन काही मी सांगणार आणि उद्या आपण नेक्स्ट रूल पण बघू तर हे लक्षात ठेवा की यांच्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो आहे हे नोन असतात हे कधीच बदलणार नाही लक्षात घ्या तर ह्या फिक्स व्हॅल्यू असतात आणि या फिक्स व्हॅल्यूच्या बेसिसवर आपण अननोन एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो ते मी तुम्हाला नक्की शिकवणार नेक्स्ट लेक्चरला पण त्याच्या आधी तुम्ही हे लक्षात ठेवा की कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ठीक आहे सो फ्रेंड्स हे लर्न करा इट्स युअर होमवर्क बाकीचं सगळं कधी घेऊ आपण नेक्स्ट लेक्चरला ठीक आहे सो so, आज आपण इथेच थांबतो आहे पुढे परत कंटिन्यू करू सो दैट्स ऑल फॉर टुडे थँक्यू